आरक्षणासंदर्भात अंतरवाली या ठिकाणी उपस्थितांसाठी बसलेले मनोज जरांगे पाटील हे आपल्या सोबत आहेत. जरांगे साहेब, आप मराठा आरक्षणासंदर्भात आपल्या काय मागण्या आहेत, काय सांगता? मराठा आरक्षणाबाबत काय मागणी? मराठा आरक्षणासंदर्भात आपण उपोषणासाठी बसलेला आहेत, काय सरकारकडून काय मागणी आहे? मराठा आरक्षणासंदर्भात आपण बसलेले आहेत, आता पण सरकारशी आपली काय चर्चा? सरकारला 4 दिवसाचा वेळ दिला आहे, पुन्हा सकारात्मक चर्चा काढायचं असं गिरीजी माझे साहेबांचं म्हणणं आहे. उद्या सकाळी परत येतो, येतील. ही दुसरी वेळ आहे सरकारचे जे काही शिष्टमंडळ आपल्याला भेटण्याची, ही दुसरी वेळ आहे. असं वाटतंय का की या भेटीनंतर सरकारकडून गोड बातमी येईल? येईल येईल, कारण चर्चेशिवाय मार्ग निघत नसतो. एक फेरी झाली, दोन फेरी झाली, चर्चेच्या फेऱ्या सुरू असाव्या, असं बंद दारं करून चालत नाही. बरं, आता गिरीश महाजन आपल्याला भेटून गेले, नेमकी या भेटीमध्ये काय चर्चा झालेली आहे? या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? प्राथमिक चर्चा काय झाली आहे या भेटीमध्ये? काय प्राथमिक चर्चा झाली? चर्चा ते कालच्या बैठकीत काय झालं म्हणून, कालच्या बैठकीत काय झालं ते सांगितलं. समितीचा अहवाल आलाय, देतील आता आरक्षण. बघू आता आपण उद्याचे वाट बघून भेटायला वाच. समिती अहवालासंदर्भात आपल्याशी काही चर्चा झाली का? समिती अहवालासंदर्भात आपल्याशी चर्चा झाली? समितीच्या अहवालासोबत आपल्याशी काही चर्चा झाली का? कोणाशी? अहवालासंदर्भात काही चर्चा झाली सर समितीला? तेच बोलले समितीने आज बैठकीत, ते पाहिलं डावरायची. धन्यवाद. सरकार मराठा आरक्षणाच्या बाजून आहे का असं वाटतंय का आपल्याला की गोड बातमी लगेच नक्कीच येईल? तसं डायरेक्ट नाही म्हणताना मराठा समाजाच्या बाजून आहे का, पण मात्र त्या विषयात सध्या तरी हालचाल चाली जोराची आहे. निर्णय निघल असं वाटतंय, बघूयात उद्याच वाट बघू. आपल्याला काय वाटतंय मराठा आरक्षण ओबीसी मधून कसं कोणत्या पद्धतीने देण्यात यावं? मराठा आणि कुणबी एकच आहेत, ओबीसी मध्येच आहेत सगळेच, त्यामुळे विशेष नाही राहिला, मराठा राहिला फक्त. शरद पवारांनी आता स्टेटमेंट दिलेलं आहे की मराठा आरक्षण हे कुणबी ओबीसी मधून देऊ नये असं त्यांनी स्टेटमेंट दिले. कधी? आता थोड्या वेळापूर्वी. अच्छा, मी बघितलं नाही, मी बघतो आणि परत त्याच्यावरती कमेंट करतो. ही जी काही गिरीश महाजन यांचं शिष्टमंडळ, या सरकारचं शिष्टमंडळ, याच्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल असं वाटतं आता या वेळेमध्ये? निघेल 100% निघेल. म्हणजे आजच दिवाळी आणि आजच दसरा होईल असं वाटतंय का? इतका बी आम्ही खुश होणार नाही, पण मार्ग निघेल, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. त्यांनी आपल्याला या संदर्भ एक शेवटचा प्रश्न, आपल्याला या संदर्भात 4 दिवसाचा वेळ मागलेला आहे असं समजतंय? दिला 4 दिवसाचा वेळ. चार दिवसाचा वेळ दिला. आपल्याला मुंबईला बोलवले असं? मुंबई जाऊन आम्ही काय करणार, आम्ही आंदोलक आहेत, आम्ही इथंच थांबणार. सरकारनं जर 4 दिवसात भूमिका नाही घेतली तर काय राहील? काय होईल? आम्हाला लोकेशन सुरूच आहे ना, सुरूच राहणार. सरकार वाटतंय मराठ्यांच्या या भावनेसंदर्भात विचार करेल सरकार? आता ते त्यांचे त्यांना माहीत, आम्हाला माहीत नाही, पण आम्ही तर आंदोलन करणारच. त्यांना कदर आहे का नाही ते त्यांचा प्रश्न आहे. या सरकारला कदर आहे असं वाटतं? लाठीचार झालेली, इतक्या लोकांना लाठीचार झाला, गुन्हे दाखल झाले, अद्याप गुन्हे मागे घेतलेले नाही. मग आम्ही बी कसा धनगा उठवला, आम्ही बी केस पाडला, मग त्यांचा माफीच मागायला नाक असायला लावलं ना. सरकार लवकर विचार करेल आणि ही भूमिका घेईल. आपल्याला काय वाटतं आता ते आता वाटणं आणि फेटण्याला ते उत्तरं देऊन काय उपयोग? एकूणच जरांगे पाटील आपल्यासोबत होते, त्यांनी आपली या संदर्भातली शिष्टमंडळ त्यांना येऊन भेटून गेलेलं आहे, त्या संदर्भात सरकारची नेमकी काय भूमिका राहिली हे पण पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन सर, मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, जालना.